राज्यात डेल्टा प्लसनं कहरच केला आहे. डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसते. त्यातच आता राज्यात मृत्यूचा आकडा थेट 4 जाऊन पोहोचलाय. रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लसमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे आता राज्यात अजूनच चिंता वाढली आहे. नुकतंच मुंबईत एका 60 महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याची माहिती होती. त्यातच आता रायगडमधील नागोठणे आणि उरणमध्ये 1-1 रुग्णांचा मृत्यू झालाय. यामुळे राज्यात डेल्टा प्लसमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही 4 गेली आहे. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 20 नवे रुग्ण बुधवारी आढळले, त्यामुळे डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या 65 पोहोचली. राज्यात डेल्टा प्लसच्या आता एकूण 65 रुग्ण आहेत. बुधवारी एकाच दिवशी डेल्टा प्लसचे 20 नवे रुग्ण आढळले. नव्याने आढळलेल्या 20 रुग्णांपैकी मुंबईत 7, पुण्यात 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर इथे प्रत्येकी 2, चंद्रपूर आणि अकोला इथे प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. रायगड जिल्ह्यामध्ये नुकतेच 2 रुग्णांचे अहवाल हे डेल्टा व्हेरियंट असल्याचं एनआयव्ही जे राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे यांनी 11 ऑगस्ट रोजी आपल्याला कळवलंय संध्याकाळी. या रुग्णांपैकी पहिला रुग्ण उरणमधल्या ज्या शिक्षिका आहेत या 44 वर्षाच्या करुणा म्हात्रे यांनी 5 रोजी पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांनी कोविशिल्डचे दोन्ही लस डोस घेतले होते. त्यांना फार कोणती गंभीर लक्षणं करोनाची नव्हती म्हणून त्यांनी ओपीडी बेसिसवर बाह्य रुग्ण विभागामध्ये उपचार घेतले. डॉक्सीसायक्लिन, आयव्हरमेक्टिन आणि मल्टीव्हिटॅमिन घेऊन त्या बऱ्या झाल्या. त्यांचे 20 कॉन्टॅक्ट ट्रेस केले आणि त्यांच्यात अजूनही कुणाचा अहवाल डेल्टा व्हेरियंट पॉझिटिव्ह असल्याचं आलेलं नाहीये किंवा नाही असं सांगता येते स्पष्ट. दुसरा जो रुग्ण होता हा नागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार नवीन सौष्टे म्हणून जे 66 वर्षाचे आहेत, हे आपल्याकडे जिल्हा रुग्णालयामध्ये 5 रोजी ऍडमिट झाले. त्यावेळी त्यांच्याकडे खासगी रुग्णालयाचा आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. त्या अनुषंगानं आम्ही पुन्हा एकदा त्याचा 15 आरटीपीसीआर सॅम्पल घेऊन हे एनआयव्ही प्रयोगशाळा पुणे इथं पाठवलं. ज्यावेळी ते दाखल झाले त्यावेळी त्यांचं ऑक्सिजन प्रमाण कमी होतं. त्यांना सुरुवातीला ऑक्सिजन बेड आणि नंतर आयसीयू बेडमध्ये ठेवलं. जवळजवळ ते 17 आपल्याकडे ऍडमिट होते. फक्त त्यांचे सुद्धा आपण 20 कॉन्टॅक्ट ट्रेस केलेले आहेत. त्यांनी सुद्धा दोन्ही डोस पूर्ण केलेत लसीचे आणि आयसीयूमध्ये त्यांना रेमडेसिवीर देण्यामध्ये थोडासा अडचणी अडथळा होता. त्यांचं ब्लड प्रेशर हे डाऊन व्हायचं रेमडेसिवीर दिल्यावर आणि शुगर फ्लक्च्युएट होत होती. त्यामुळं दुर्दैवानं 22 त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचे पण कॉन्टॅक्ट ट्रेस केले, त्यांचे पण कोणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले नाहीत कॉन्टॅक्टमधल्या लोकांचे. सर्वांना माझं हेच आव्हान राहील की जोपर्यंत मॅक्झिमम लसीकरण होत नाही आपल्या राज्यात, महाराष्ट्रात किंवा देशामध्ये, तोपर्यंत आपल्याला मास्क वापरणं, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग हे करणं गरजेचं आहे. हा व्हायरस आहे, हा वेगवेगळा म्हणजे म्युटेट होतो, रूप बदलून तो येत आहे समाजामध्ये. आणि नुकतेच हे 2 रुग्ण आढळले, आमचा पाठपुरावा आहे की आणखी रुग्ण आढळू नये, यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्या. धन्यवाद.